त्याच्यासाठी एक वेगळं जग निर्माण झालं. त्या दोघांचं असं त्यांच्या जगात त्यांची सुख दुःख त्यांचे प्रॉब्लेम्स असं त्यांचं जग निर्माण झालं. शुभंकरचं आशुचं आणि त्यांच्या बाळाचं त्यात मला काहीच स्थान नाही. एक मिनिट मिसेस प्रधान. तुम्ही असा विचार करून खूप मोठी चूक करताय. मी हे नाही ऐकून घेऊ शकत. तुमच्या मनात जर माझ्याविषयी संशय असेल मी आता या घरात नाही राहू शकत. लग्नाचा निर्णय घेण्यासाठी तुला वेळ हवाय असं तू म्हणाली होतीस, ते कुठवर आलंय? अहो मी हे काम करू का म्हणून असं मी तुला कधीच नाही विचारणार. एखादं काम जर मला करावं असं वाटलं तर ते मी करणार, मग ते तुला आवडो ना. म्हणून मला जरा वेळ हवाय विचार करायला. आणि इनफॅक्ट म्हणून मला विचार करायला वेळ नकोय, विचार करायला वेळ तू घ्यायला पाहिजे. मी कधीच बदलणार नाही, पण न बदलणारी मी तुला चालणार आहे का याचा विचार तू करायला हवास. मला एक कळत नाहीये, बिना कारण का वाद उकरून काढतेस तू? अगं आपलं बाळ आहे तिच्या पोटात. समजा या सगळ्यामुळे अश्विनी चिडली आणि निघून गेली घरात तर काय करणार होत आपण? तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? अगं आधीच किती टेन्शन मध्ये आहे, तिचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करायचे. हेच म्हणायचंय ना तुला, काय फक्त तिचे प्रॉब्लेम्स दिसतात? तिच्या या प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये तू माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स निर्माण करतोय हे तुला दिसतच नाहीये. हे बघ, मला जसं बाळ हवंय ना तसं मला तूही हवायस. मला डिस्चार्ज मिळालं हे कळवलंत का तुम्ही अशुला? काही फरक पडणार आहे का तिला? ही रमली तिच्या आयुष्यात. प्रधानांकडे पैसे पाठवून दिले ना, हेच खूप झालंय. आता कुठली अपेक्षा नका करू तिच्याकडनं. बोलू नये पण जीव जातो का राहतो इतकी वेळ आलेली होती तुमची, पण आली ती तिकडनं. अशाला माणसं परदेशातून सुद्धा धावत येतात, पण ही आली का? नाही ना आली. अहो साधा निदान फोन तरी करायचा, हाताशी असतो ना फोन. सगळ्या गोष्टी पैशात मोजायला शिकले ती आता. काय झालंय पलाश? मनातल्या गोष्टी एकमेकांशी बोलता येईन अशा झाल्या, अशा स्टेजला पोहोचलो आपण. किती दिवसांनी आपण आपापली कामं बाजूला सारून एकमेकांना वेळ द्यायला सुरुवात केली होती, अचानक हा दुरावा कुठून आला? पलाश काय लपवतोयस तू माझ्यापासून? प्लीज सहन नाही होत मला आता हे. नमिता तुला जे काही बोलली खर तर तिला तुला बोलायचं नव्हतंच, तिला सगळं मला. मी खर तर मीच भावनेच्या भरात त्यांच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेतला. मला माहितीये त्यांना तसं बोलायचं नव्हतं. त्यात तुमच्या आणि माझ्याबद्दल जे बोलल्यात ते मला नाही आवडलं. तुमचं बाळ जरी माझ्या पोटात असलं तरी मी निष्कलंक आहे.